आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. टीका करताना शेलार विरोधी उमेदवार विसरले. बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव निश्चित, आशिष शेलारांकडून बोलताना चूक. चूक लक्षात येतात शेलारांची पुन्हा सर्वसारव. बारामतीत सुनेत्राताईंचा पराभव निश्चित आहे, सुनेत्राताईंचा विजय निश्चित आहे. आणि आपल्या माफ करा, सुनेत्राताईंचा विजय निश्चित आहे, सुप्रियाताईंचा पराभव निश्चित आहे. बारामतीत सुनेत्राताईंचा पराभव निश्चित आहे, सुनेत्राताईंचा विजय निश्चित आहे. आणि आपल्या माफ करा, सुनेत्राताईंचा विजय निश्चित आहे, सुप्रियाताईंचा पराभव निश्चित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज वाशिम मध्ये सभा. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची दर्यापूरमध्ये सभा. महायुतीच्या उमेदवार रवनीत राणांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन. दुपारी 3 वाजता जाहीर सभा. उद्धव ठाकरेंची वडाळा अँटॉप हिल येथे प्रचारसभा. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारार्थ सभा. संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन. येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांना जामीन मंजूर. 4 वर्षे 1 महिन्याच्या न्यायालयीन कोठडीनंतर राणा कपूर यांची सुटका. केंद्रीय तपास यंत्रणांच्या ईडी आणि सीबीआयला मोठा झटका. नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंड होण्याची शक्यता. काँग्रेस आमदार शिरीष नाईक यांची पत्नी रजनी नाईक यांच्यासह उमेदवारी अर्ज घेतला. रत्नागिरीत आज शिवसेना आणि भाजपचा संयुक्त प्रचार. रवींद्र चव्हाण, किरण सामंत आणि उदय सामंतही उपस्थित राहणार. सकाळी 10 वाजता प्रचाराला सुरुवात होणार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षेबाबत माहिती मागणारी याचिका दाखल. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाबाबत अंतिम सुनावणीसाठी याचिका दाखल. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात वंचितचे हेमंत सूर्यवंशी 24 तारखेला अर्ज दाखल करणार. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शनही करणार.